ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। मुरबाड शहरातील कल्याण मुरबाड रोडला झुंजारराव कॉम्प्लेक्सजवळ भारतीय स्टेट बँकेची शाखा असून दिनांक 24 मार्च 2021 रोजी अज्ञात चोरट्याने ATM च्या रूममध्ये घुसून ATM मशीनला कोणत्याही प्रकारे नुकसान न करता 45 लाख रुपये लंपास केल्याची तक्रार बँकेचे मॅनेजर आणि मुरबाड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करताच पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी, ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील व मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे तसेच मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी 4 दिवसात कोणतेही धागेदोरी हाती नसताना विशेष तपास पथके तयार करून गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून 4 आरोपी व चोरीस गेलेल्या 45 लाख रुपयांपैकी 39,69,700 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 100 न्यूज। मुरबाडमध्ये एका SBI च्या ATM मध्ये चोरी झालेली होती। यामध्ये आपल्याला सुरुवातीला काही एक लोन होता, मोठ्या प्रमाणात चोरी झालेली होती। जवळजवळ 45 लाख रुपये ATM मधून चोरीला गेलेले होते। मात्र ATM ला कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं। मग त्या आधारे SDPO आहेत शिवपूजे, PI बोराटे, NCP चे PI मनोहरी यांनी सर्व टीम यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि गोपनीय माहितीच्या आधारे काही टेक्निकल ॲनालिसिस केलं आणि 4 आरोपी अटक केलेले आहेत। यामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो ATM मध्ये पैसे भरण्याचं काम करतो, त्या ATM मध्ये नाही दुसऱ्या ATM मध्ये, मात्र तो पैसे भरण्याचं काम करत होता। त्यांनी दुसऱ्या एका माणसाला की ATM कसं ऑपरेट होतं, काय होतं याची माहिती दिली आणि त्यांनी रात्रीच्या वेळी ही चोरी केली। ATM मध्ये 55 लाख रुपये भरलेले होते, त्यापैकी काही विड्रॉल झालेले होते आणि सुमारे 45 लाख रुपयांची चोरी झालेली होती। यामध्ये यांनी खूप चांगला तपास केला, काही आरोपींची 31 तारखेपर्यंत कस्टडी आहे, 2 आरोपींची 2-3 तारखेपर्यंत आहे एप्रिलच्या, आणि 39.5 लाख रुपये आपण कॅश रिकवर केलेली आहे। 45 पैकी 39.5 लाख रुपये ही कॅश रिकवर केलेली आहे। 2.5 ते 3 लाख रुपये कुठे बँकेत त्यांनी भरणा केले, काही कर्ज फेडलं वगैरे अशा स्वरूपाचं आहे, काही लोन फेडले, असे 42 लाख रुपये आपल्याला मिळालेले आहे। टोटल 2-3 लाख रुपये राहिलेले आहेत, तो पण आमचा तपास सुरू आहे। आरोपीची आपल्याकडे अजून कस्टडी आहे। एकूण हे खूप चांगल्या प्रकारे यांनी कामगिरी केलेली आहे, खूप चांगली रिकव्हरी आहे। माझ्या माहितीप्रमाणे ही जिल्ह्यातील सगळ्यात मोठी रिकव्हरी असेल गेल्या काही वर्षांमधली कॅश रिकव्हरी, आणि लगेच रात्रंदिवस प्रयत्न करून रात्रंदिवस कष्ट करून तात्काळ ही रिकव्हरी झालेली आहे। काही दिवस आणखी गेले असते, त्यांनी आणखी पैसे खर्च केले असते आणि आरोपी मिळाले असते, मात्र पैसे मिळायला आपल्याला त्रास झाला असता।